या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेअंतर्गत हिवरखेडे खुर्द येथे महाश्रमदानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. श्रमदानासाठी गावातील नागरिकांसोबत आजूबाजूच्या परिसरातील बहुसंख्य नागरिक तसेच अनेक पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सर्वांनी श्रमदान केले. बचतगट तालुका प्रमुख रामचंद्र पाटील व बचतगटातील साधारणपणे 200 महिलांनी याप्रसंगी श्रमदान केले. यावेळी गटविकास अधिकारी गिरासे, जिल्हा परिषद सदस्य हिम्मत पाटील, दडवेल सरपंच रोहिदास पाटील, मोंडळे सरपंच महारू पाटोडे, उपसरपंच मुकंदा पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सुधाकर पाटील, पोलीस पाटील सुरेखा पाटील, ग्रामपंचायत सदस्य खटाबाई पाटील, पुनम भिल, ग्रामसेविका साळुंके मॅडम, पाणी फाउंडेशनची सर्व टीम आदींनी श्रमदान केले. पाणी फाउंडेशन अंतर्गत स्नेहालायक संस्थेकडून गावास लकी ड्रॉ मार्फत 1 लाखाची मदतही जाहीर करण्यात आली. संपूर्ण गावाने याप्रसंगी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. साधारणपणे 700 ते 800 नागरिकांनी श्रमदान केल्याचे सांगण्यात आले. या महाश्रमदानाच्या यशस्वीतेसाठी सर्व गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पाहूयात BTV चा एक रिपोर्ट. गावाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि हा जो विडा उचललेला आहे पाणी फाउंडेशनच्या पूर्ण टीमने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून जे आमच्यासाठी जी प्रेरणा दिली ते खरोखर उल्लेखनीय आहे. असेच प्रोत्साहन वाढवण्यासाठी आमचे पाटील सरांनी त्यांच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या महिला परत गावातल्या महिला एकत्र करून आज ह्या गाव पाणीदार व्हावं यासाठी त्यांनी जे आमच्यासाठी जी प्रेरणा दिली ही खरोखरच नक्की आम्ही ते कधीच न विसरणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या परिसरामध्ये पाण्याची अगदी वणवण असताना आदरणीय राणे सर आणि त्यांच्या पूर्ण टीमने आमच्यासाठी खूप गावासाठी खूप श्रम केले, खूप मेहनत केली. अगदी त्यांनी ऊन ताण न पाहता त्यांना जेवण नाही भेटलं तरी चालतं, पण ते कोणाला सांगत नाही की मी उपाशी आहे म्हणून. अशा पद्धतीने आमच्या संपूर्ण ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 2 गावं, त्यापैकी 1 मे महाराष्ट्र कामगार दिनाच्या दिवशी महाश्रमदान दिवस होता आणि तो अगदी जिल्ह्यातून पूर्ण कमीत कमी 1 ते 1.5 हजार लोकांचा उच्चस्तरीय पदाधिकारी अधिकारी कर्मचारी त्याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, पंचायत समिती असेल, आमचे BDO साहेब होते, आमचे तवर साहेब होते, यांनी अगदी स्वतः श्रमदान केलं आणि तिथं सहभाग नोंदवला. मी गावाच्या वतीने आणि माझ्यासोबत माझं संपूर्ण गाव हिवरखेडे गाव परिसर यांनी अगदी वेळोवेळी जे सूचनाचं पालन केलं ते अगदी उल्लेखनीय आहे. याच्यात वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, हे जे काम आहे जनकल्याणासाठी आहे आणि हे लोकांना आपण प्रत्येकाने पटवून द्यायचं आहे. ते पटवल्यानंतर आपण समजा कोणी ऐकत नाही पण त्याच्यावर चिडायचं नाही, त्याला आपण सांगायचं की बाबा चल आमच्यासोबत आपण काहीतरी करू शकतो. आणि हे याच्यात काही कोणाचा स्वार्थ नाही, इथं कोणाचा श्रेय लाटायचा विषय नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जर कोणी आपल्या गावातून किंवा परिसरातून कोणी अनुपस्थित राहत असेल त्यांना आपण उपस्थिती मध्ये मार्गदर्शन करावं. आणि फक्त आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला आपल्याला काही फक्त बक्षीस मिळवायचं हा हेतू नाही आहे. हे श्रमदान महाश्रमदान आटोपल्यानंतरसुद्धा आपल्याला या गावासाठी या परिसरासाठी पाणी कसं अडवता येईल, जिरवता येईल, मातीची कशी झीज होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. नक्कीच सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आपलं गाव हे पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. गाव पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा बाळ. या बाळाकडे बघून बघा तुम्ही, ह्या वयात जर त्याला देशासाठी श्रमदान करण्याची इच्छा जर झाली असेल तर मला नाही वाटत की येणाऱ्या भविष्यकाळात भारतात दुष्काळही राहील. तू सकाळपासून काम करतो, तू केलं का खड्डा एखाद? हो. कसं वाटतं तुला काम करताना? छान. या कार्याबद्दल तुला काय वाटतं? हे कार्य कशाबद्दल चालू आहे? काय करता इथं काम आहे? पाणी अडवण्यासाठी. पाणी अडवण्यासाठी, पाणी जिरवण्यासाठी. बरोबर, भविष्यात पाण्याची चंचन संपावी म्हणून हे सगळं कार्य सुरू आहे. तू हे पाणी अडवण्याबरोबर एखादा झाड लावशील का? हो. तुझ्या मित्रांना बोलवशील का सोबत कामाला? हो. लहानपणापासूनच ही प्रेरणा ज्याच्या मनात रुचेल तर तो दिवस नक्कीच सुजलम सुफलम भविष्यात भारताच्या आहे. कॅमेरामॅन दीपक वासारसह बाळू पाटील, हिवरखेडे. दिसतं आणि येथे सर्व उन्हातान्हात आले लांबून सर्वांचं मी आभार व्यक्त करते. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर मोंडळातील जे समाजकार्यात प्रॉपर हिवरखेडा गावातील ग्रामपंचायत सदस्य खटादाई आपल्याशी दगू साधतायत.
आमच्या गावात खूप हरीच्छ वाटते. आम्ही म्हणजे 10 एप्रिल पासून सुरू आहेत कामाला आणि आम्ही मोठ्या महिला सकाळी 8 वाजेपर्यंत ते 12 वाजेपर्यंत काम करतात. लगेच 4 वाजता ते 6 वाजता लगून काम करतात. आम्हाला खूप आनंद वाटतं. आम्हाला बक्षीस पण मिळाले. आमच्या गटाचे सर्व महिला आम्ही 80 महिला आहेत सर्व गटाचे. तिथल्या महिला पुरुष आम्ही सर्व काम करतात आणि कामाला जायचं तिथं खूप आनंदाचे गाणे म्हणायचे, खूप आनंदाचे काम करायचे. सकाळी 6 ते 12 व संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत संपूर्ण गावकरी महिला मंडळ आनंदाच्या वातावरणात भक्ती संगीत रमून हे देशकार्याच्या सातत्यात. सलाम तुमच्या कार्याला.